हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी इथे हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। ब्लाऊज पीसची आपण घडी करून घेणार आहोत। ही ब्लाऊज पीसची ओपन साईड आहे आणि ही बंद बाजू आहे। सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत। या ठिकाणी आपण पूर्ण ब्लाऊजची उंची 14.5 इंच घेणार आहोत। आपण अगोदर बॅक साईड कट करून घेणार आहोत। बॅक साईडला आपला बंद गळा असणार आहे, त्यामुळे येथे शोल्डर आपण 7 इंच घेणार आहोत। गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच। एक लाईन देऊन घ्यायची आहे। आर्महोल घ्यायची आहे 6 इंच। एक लाईन देऊन घ्यायची आहे। चेस्ट 34 आहे। 34 चौथा भाग 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच ही घेऊ शकता। या ठिकाणी मी 2 इंच घेतलेले आहेत। कमर 28 आहे। 28 चौथा भाग 7 इंच प्लस 1 इंच टकसाठी आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। या ठिकाणी लाईन देऊन घ्यायची आहे। आरमोलची गोलाई द्यायची आहे 1.5 इंच। या ठिकाणी आरमोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊया। या ठिकाणी 3 इंच घेतलेले आहेत आपण गळा रुंदी। गळ्याची उंची आपण 2.5 इंच घेणार आहोत। आपण हा बंद गळा शिवणार आहोत, त्यामुळे एकदम छोटासा हा गळा असणार आहे। या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही बोटनेकही तयार करू शकतात। फक्त खालच्या बाजूला तुम्हाला गळ्याचा शेप द्यावा लागणार आहे येथून असा। तर बोटनेकही तुमचा तयार होऊ शकतो, पण आपल्याला या ठिकाणी फक्त बंद गळा शिवायचा आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। या ठिकाणी टक्स पॉइंट घेणार आहोत आपण 4 इंच। टक्सची उंची घेणार आहोत 4.5 इंच। टक्स तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आपण 1/2 इंच घेणार आहोत। या ठिकाणी आपली ही बॅक साईड तयार झालेली आहे। आता आपण फ्रंट साईड कट करून घेऊयात। ब्लाऊज पीसची घडी करून घ्यायची आहे आणि बॅक पार्ट येथे ब्लाऊज पीसवर ठेवून घ्यायचा आहे। आपण हा बॅक पार्ट आहे तसाच मार्किंग करून घेणार आहोत। बॅक पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायची आहे। आरमोलच्या ठिकाणी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। या ठिकाणी 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत।
खालच्या साईडने आपल्याला एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही आहे, त्यामुळे आपण नाही घेणार। फ्रंट साइडला आपला डीप नेक असणार आहे, या ठिकाणी आपण गळ्याची उंची घेऊयात 6 इंच। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या ठिकाणी 2.5 इंच घेतलेले आहेत। आरमोल 6 इंच आहे। फ्रंट आरमोलची गोलाई आपण 1 इंचावर देणार आहोत। 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। आरमोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। बॅक साईडची उंची आपण 14.5 इंच घेतलेली होती, त्याचप्रकारे फ्रंट साईडची ही उंची आपण 14.5 इंच घेणार आहोत। या ठिकाणी गळ्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। येथे आपण टक्स पॉइंट घेणार आहोत 4 इंच। टकची उंची घ्यायची आहे 4.5 इंच। आरमोलच्या बाजूने आपण 5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत। येथे टक्स तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने 1/2 इंच घ्यायची आहे टकसाठी। आणि या ठिकाणी आपण आता प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेऊयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। खूप इझी आहे हा प्रिन्सेस कट आणि खूप छानही येतो। आता आपण कटिंग करून घेऊयात। खूप सोप्या पद्धतीने मी सर्व माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका। आपण या ब्लाउजची 3/4 स्लीव्ज कटिंग करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला 3/4 स्लीव्ज कशी कट करायची हेही मी सांगणार आहे। या ठिकाणी आपली फ्रंट पार्टची कटिंग करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट किती छान आला आहे। आता आपण स्लीव्हची कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे। स्लीव्हची रुंदी आपण 7.5 इंच घेणार आहोत। तयार स्लीव्हची उंची आपण 17.5 इंच घेणार आहोत आणि 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। आपल्याला खालच्या साईडने स्लीव्हजला फोल्ड करण्यासाठीही 1 इंच किंवा 1/2 इंच लागेल आणि शोल्डरच्या बाजूने जोडण्यासाठी 1/2 इंच लागेल, त्यामुळे आपण हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। डाऊन आपण 2.5 इंच घेणार आहोत। या ठिकाणी स्लीव्हची पेपर कटिंग ठेवून स्लीव्हचा शेप देऊन घ्यायचा आहे। येथे स्लीव्हच्या फिटिंगचं माप आहे 5.5 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। आता आपण स्लीव्ह कट करून घेऊया। स्लीव्हचा खोल बाजूचा आकार मी स्लीव्ह स्टिचिंग करताना देणार आहे, आत्ताच देणार नाही आहे। स्लीव्ह डिझाईनची असल्यामुळे खोल बाजूचा आकार आत्ताच दिला तर कधी कधी दोन्ही स्लीव्ह एकाच साईडच्या होऊन जातात, त्यामुळे स्टिचिंग करताना स्लीव्हला खोल बाजूचा आकार द्यायचा आहे। या ठिकाणी आपली ही स्लीव्ह कट करून झालेली आहे। 3/4 स्लीव्हपेक्षा थोडी मोठी असणार आहे ही स्लीव्ह। या ठिकाणी आपली सर्व ब्लाऊज कटिंग करून झालेली आहेत।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.